आज आपण बघणार आहोत ब्रेड उपमा. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी अशी रेसिपी आहे. दरवेळेला आपण रव्याचा उपमा बनवून खातो, आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते. लहान मुलांसाठी पण खूप छान अशी रेसिपी आहे, तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग आपण ब्रेड उपमा बनवायची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी 6 ब्रेडचे स्लाइस घेतले, त्याची साईड आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचे. चारी बाजूनी सर्व मी काढून घेणार आहे. ह्या प्रकारे मी तुम्हाला दाखवते असं आपण कट करून घ्यायचे. सर्व साईडनी आपण एकसारखं काढून घेऊया. हे सर्व मी काढून तयार केलेले. आता आपण ह्याचे असे थोडे थोडे पीस करून घ्यायचे. तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त जेवढे पाहिजे छोटे मोठे तसे करू शकता. हे मी करून घेतले. आता एका प्लेटमध्ये आपण सर्व हे काढून घेऊया. सर्व मी एक साईजचे छोटे मोठे असे करून घेतले. आता मी कढई एक ठेवली आहे आणि 1/3 चमचे आपल्याला तेल गरम करून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झालं की 1/2 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये राई टाकायची. राई व्यवस्थित तडतडली पाहिजे. बाकीचे साहित्य आपण ह्याच्यामध्ये आता ॅड करणार आहेत. राई व्यवस्थित गरम झाली, मी 1-5-6 कढीपत्त्याची पानं ह्याच्यामध्ये टाकणार आहेत. 2 बेडगी मिरची घेतली आहे, 2 तुकडे करून ह्यातल्या पूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आणि हिरवी मिरची 1 घेतली आहे मी, कारण आपण लहान मुलांना जर करणार असेल तर तिखट जास्त लागेल म्हणून आपण बेडगी मिरची टाकायची, हिरवी मिरची टाकायची. आणि 1 मी कांदा चिरून घेतला आहे बारीक, तो पण ॲड करायचा ह्याच्यामध्ये. आणि तेलामध्ये आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून छान असं मिक्स करत राहायचं आहे, परतत राहायचं हे. आता आपण ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं बाकीचे साहित्य मिक्स करायचे. हे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं मिक्स केले. 1/2 चमचा मी चणा डाळ टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि 1/2 चमचा ह्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकणार आहे. हे पण आपण मिक्स करून घेऊया. आणि आपण हे मिक्स करून व्यवस्थित थोडंसं असं रंग चेंज होईपर्यंत झाकण बंद करून थोडी वाट पाहूया. आता तुम्ही मी दाखवते तुम्हाला, तुम्ही बघू शकता हे थोडंसं रंग चेंज झालेलं आहे आणि कांदासुद्धा मऊ झालेले व्यवस्थित मिक्स झाले. आता थोडे मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये. आपण 1/2 चमचा लाल तिखट घेतले, 1/2 चमचा हळद आहे, 1/2 चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे सर्व मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि आपण मिक्स करून घ्यायचे. हे पूर्ण मसाले कांद्यामध्ये तेलामध्ये 1 जीव झाले पाहिजे व्यवस्थित. आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सर्व 1 मिक्स करून घेतले. हे ब्रेडचे आपण स्लाइस कापून घेतलेले, हे सर्व ह्याच्यामध्ये टाकायचे. जर तुम्हाला ब्रेडचे स्लाइस आणखीन थोडे छोटे करायचे असेल तर तुम्ही तसेसुद्धा करू शकता. ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा काही काही जण ॲड करतात, थोडं 1/2 कप पाणी ॲड करून पण हे मिक्स करतात. पण पाणी नाही आपण ॲड करायचं. 1/2 लिंबूचा रस ह्याच्यामध्ये टाकून घेणार की थोडंसं चटपटीत होणार आहे. हे सर्व आपण मिक्स करून गॅस बंद करून घेऊया. आता हे मिक्स झाले की आपण आता सर्व करून घ्यायचं. आता मी एका प्लेटवरती हे सर्व करून घेते. तुम्ही बघू शकता किती छान आणि खूप छान टेस्टी ही रेसिपी बनून तयार झाली. लहान मुलांना डब्यासाठी पण तुम्हाला द्यायचं असेल तरीही खूप छान रेसिपी अशी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे. मी 1 लिंबूबरोबर सर्व करून घेतलेले. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच 1 रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.